नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका सौ जय श्रीवाहळ आपणा सर्वांचं क्रिएटिव्ह मराठी चॅनलमध्ये स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत इयत्ता 11वीचा OCM विषय आहे. त्यामध्ये चौथे प्रकरण आहे व्यवसाय संघटनांचे प्रकार भाग एक. यामध्ये पहिला भागामध्ये आपण पहिला प्रश्न पाहिलेला आहे. या भागामध्ये आपण दुसरा, तिसरा आणि चौथा प्रश्न अभ्यासणार आहोत. या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच इथून पुढील अपलोड केलेले सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील. आपण यामध्ये प्रश्न दुसरा आहे, पुढील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. यामध्ये पहिला आहे एकल व्यापारी व्यवसाय. त्याचे उत्तर आहे, एकल व्यापारी किंवा व्यक्तिगत व्यापारी म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती व्यापाराकरिता आवश्यक असणारे भांडवल स्वतः उभारते आणि तो व्यवसाय स्वतःच्या जबाबदारीवर स्वतः चालवते. व्यवसायातील नफा तोट्याला स्वतःच जबाबदार राहते. एकल व्यापारी संस्था हा असा संघटन प्रकार आहे की ज्यामध्ये एकच व्यक्ती आपले स्वतःचे भांडवल गुंतून अथवा कर्जरूपाने भांडवल उभे करून स्वतःच्या बुद्धिमत्तेवर, कलाकौशल्यावर व जबाबदारीवर धोकापत करून नफा मिळविण्यासाठी व्यवसाय सुरू करते. पात्रता धारण केलेल्या डॉक्टरने चालवलेला व व्यवस्थापित केलेला वैद्यकीय दवाखाना हे व्यक्तिगत व्यापारी संघटनेचे उत्तम उदाहरण आहे. तिसरा आहे, व्यक्तिगत व्यापारी संस्थेची स्थापना सोयीची व सुलभ असते, कारण या संस्थेची नोंदणी करणे, दाखला मिळवणे यांसारख्या कायदेशीर औपचारिक बाबी नसतात. एकल व्यापारी संस्थेत एकच व्यक्ती मालक व्यवस्थापक असल्यामुळे दैनंदिन व्यवहारासंबंधी एक व धोरणांशी संबंधित जास्तीत जास्त व्यावसायिक गुप्तता राखता येते. कष्ट व फळ यांचा या संघटन प्रकारात सहसंबंध असतो, त्यामुळे व्यक्तिगत व्यापाऱ्याला जास्त मेहनत घेण्यास प्रेरणा मिळते. व्यक्तिगत व्यापारी हा त्याच्या व्यवसायाचा एकमेव मालक असल्यामुळे तत्परतेने निर्णय घेऊन त्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करू शकतो. त्यानंतर दुसरी संज्ञा आहे भागीदारी संस्था. यामध्ये भारतीय भागीदारी कायदा 1932 कलम 4 भागीदारी या संज्ञेची व्याख्या पुढील प्रमाणे देण्यात आली आहे. सर्वांतर्फे एकाने किंवा काहींनी किंवा सर्वांनी चालवलेल्या व्यवसायातील नफ्याची वाटणी आपापसात करण्याचे ज्या ज्या व्यक्तींनी ठरवले आहे त्या त्या सर्व व्यक्तींच्या परस्परांतील संबंधांना भागीदारी म्हणतात. थोडक्यात, जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती नफा मिळवण्याच्या उद्देशाने एकत्रित येऊन सामूहिकपणे व्यवसाय करतात तेव्हा त्या व्यवसायास भागीदारी व्यवसाय असे म्हणतात. भागीदारी संस्थेला भागीदारांहून वेगळे असे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व नसते, म्हणजेच भागीदारी संस्था व भागीदार भिन्न नसतात. भागीदारी संस्थेच्या स्थापनेच्या वेळी भागीदारांमध्ये एक करार केला जातो, त्यास भागीदारी करार म्हणतात. या करारामध्ये व्यवसाय चालवण्यासंबंधी नियम तयार करण्यात आलेले असतात, विशेषत नफ्याची वाटणी कशी होईल यासंबंधी नियम केलेला असतो. जर नफा वाटण्याचे प्रमाण करारात उल्लेख नसेल तर सर्व भागीदारांमध्ये समप्रमाणात नफ्याचे वाटप केले जाते. यानंतर पुढील प्रश्न आहे अविभक्त हिंदू कुटुंब व्यवसाय. यामध्ये एकत्र हिंदू कुटुंब संस्था ही कौटुंबिक व्यवसाय संघटना आहे. ही व्यावसायिक संस्था हिंदू कायदा व हिंदू वारसा हक्क 1956 यामधील कायदेशीर तरतुदींप्रमाणे चालवली जाते. एकत्र म्हणजेच अविभक्त किंवा संयुक्त. हिंदू कुटुंबातील सर्व सभासद कुटुंबातील कर्त्या म्हणजेच वयाने सर्वात ज्येष्ठ व्यक्ती असेल ती या कर्त्या व्यक्तीच्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाखाली नफा कमवण्यासाठी जो व्यवसाय करतात त्या व्यवसायाच्या संयुक्त स्वरूपाला संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसाय म्हणतात. असा व्यवसाय करणाऱ्या संघटन प्रकाराला संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसाय संस्था म्हणतात. हा व्यवसाय संघटन प्रकार भारतात उदयास आला व भारतातच चालतो व अजूनही तो अस्तित्वात आहे.
हा व्यवसाय एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वारसा हक्काने जातो. यानंतर दुसरा आहे, अविभक्त हिंदू कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती कुटुंब प्रमुख होते. या कुटुंब प्रमुखास कर्ता असे म्हणतात. कुटुंबातील सर्व सभासदांच्या वतीने कर्त्याला कुटुंबाचा व्यवसाय चालवण्याचे पूर्ण अधिकार असतात. कर्त्यानंतर कुटुंबातील सर्व सभासद त्या संस्थेचे सामूहिक मालक असतात, त्यांना सहकर्ते म्हणतात. यानंतर तिसरा आहे, मिताक्षरा विचारधारेनुसार अविभक्त हिंदू कुटुंब व्यवसायात व संपत्तीमध्ये फक्त पुरुषांनाच व्यवसायाचे सदस्यत्व मिळते. वडिलांच्या बरोबरीने मुलाला वडिलोपार्जित संपत्तीमध्ये समान हक्क मिळतो. ही विचारधारा आसाम, बंगाल व ओरिशाचा काही भाग सोडून देशभर प्रचलित आहे. दयाभागा विचारधारेनुसार पुरुष व स्त्रिया या दोघांनाही अविभक्त हिंदू कुटुंब व्यवसायात व संपत्तीमध्ये समान हक्क प्राप्त होतात. पुरुषाच्या मृत्यूनंतर त्याची संपत्ती व व्यवसाय त्याच्या पत्नीकडे हस्तांतरित होत असतो. पुढील प्रश्न चौथा आहे, सहकारी संस्था. उत्तर आहे, आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटनेने सहकारी संस्थेची केलेली व्याख्या पुढील प्रमाणे आहे. सामान्यतः मर्यादित साधने असलेल्या व्यक्तींची स्वेच्छेने एकत्रित येऊन आपली समान आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी लोकशाही पद्धतीने व्यवसाय संघटनेचे नियंत्रण करण्यासाठी जी संस्था स्थापन केली जाते तिला सहकारी संघटन म्हटले जाते. भारतामध्ये सहकारी संस्था किरकोळ व्यापारामध्ये, शेती क्षेत्रामध्ये, गृहबांधणी, विपणन, पतपुरवठा, बँक व्यवसाय इत्यादी क्षेत्रांमध्ये कार्यरत असल्याचे आढळून येते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेती क्षेत्रामध्ये बी बियाणे, खते, औषधे, शेती अवजारे इत्यादींच्या सहकारी संस्थांचा विकास झाल्याचे आढळून येते किंवा दिसते. सहकारी संस्था मुख्यतः सेवा पुरवणाऱ्या संस्था म्हणून ओळखल्या जातात. सर्वांसाठी एक व एकासाठी सर्वजण अशा तत्वानुसार सहकारी संस्था चालविल्या जातात. भारतातील सहकारी चळवळीने जगासमोर आदर्श उदाहरण घालून दिलेले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सहकारी चळवळीचे महत्त्व खूप मोठे आहे. भारतात स्थानिक पातळीपासून ते देश पातळीपर्यंत विविध स्तरांवर सहकारी संस्था कार्यरत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर पुढील पाचवा प्रश्न आहे, संयुक्त भांडवली संस्था. यामध्ये नफा मिळवणे हा प्रमुख उद्देश ठेवून कोणताही कायदेशीर व्यवसाय करण्यासाठी एकत्र येऊन काही व्यक्ती ज्या संघटनेची स्थापना करतात व त्याची कंपनी कायद्याखाली नोंदणी करतात त्या संघटनेला संयुक्त भांडवली संस्था किंवा कंपनी म्हणतात. कंपनी हा संघटन प्रकार प्रामुख्याने औद्योगिक क्रांतीनंतर उदयास आला. मोठ्या प्रमाणावर उत्पादन व व्यवसाय करण्यासाठी व मोठ्या उद्योगाचे लाभ मिळवण्यासाठी कंपनी स्थापन केली जाते. मोठे भांडवल उभारण्याची क्षमता या संघटन प्रकारामध्ये असते. संयुक्त भांडवली संस्थेची नोंदणी कंपनी कायदा 2013 नुसार करणे आवश्यक असते. नोंदणीनंतर कंपनीला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होते. कृत्रिम व्यक्ती म्हणून कंपनीला स्थिर व चिरंतन अस्तित्व लाभते. ती स्वतःच्या नावावर खरेदी विक्री व करार करू शकते. स्वतःच्या नावे भांडवल उभारणी करू शकते. कंपनी कृत्रिम व्यक्ती असल्याने कागदपत्रांवर सही करण्यासाठी बोधचिन्हाचा प्रतीकात्मक वापर करते. बोधचिन्ह हे कंपनीचे ओळख मानले जाते. कंपनीच्या एकूण भांडवलाला भाग भांडवल म्हणतात. त्याचे समान मूल्याचे अनेक भागांत विभाजन केल्यास त्यातील प्रत्येक समान भागास भाग असे म्हणतात. भाग खरेदी केलेल्या व्यक्तीस भागधारक असे म्हणतात. पुढील सहावा प्रश्न आहे, कर्ता. एकत्र हिंदू कुटुंब व्यवसाय संस्थेमध्ये संयुक्त कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती कुटुंब प्रमुख असते. या कुटुंब प्रमुखाला कर्ता म्हणतात व कुटुंबातील इतर सदस्यांना सहकर्ते म्हणतात.
एकत्र हिंदू कुटुंब व्यवसाय संस्था चालवण्याचे सर्व अधिकार कर्त्याकडे प्रदान केलेले असतात. तो त्याच्या विचाराप्रमाणे व अनुभवाच्या आधारे सर्व निर्णय घेत असतो. गरज असेल तेव्हा व्यवसायासाठी कर्ज घेण्याचाही त्याला अधिकार असतो. तसेच करार करणे, संपत्ती गहाण ठेवणे इत्यादींसंबंधीचे सर्व अधिकार कर्त्याला असतात. एकत्र कुटुंब व्यवसाय संस्थेतील कर्त्याची जबाबदारी अमर्यादित असते. व्यवसायाची देणी देण्यासाठी व्यवसायाची मालमत्ता अपुरी पडत असेल तर कर्त्याला त्याच्या वैयक्तिक संपत्तीची विक्री करून व्यवसायाची देणी फेडावी लागतात. कर्ता हा जरी प्रमुख असला तरी व्यावसायिक निर्णय घेताना तो कुटुंबातील इतर सदस्यांशी चर्चा करून निर्णय घेत असतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे व्यवस्थापन समिती. यामध्ये सहकारी संस्थेचे व्यवस्थापन हे व्यवस्थापन समितीच्या हाती सोपवण्यात आलेले असते. सहकारी संस्थेचे सर्व सभासद संस्थेचे दैनंदिन व्यवस्थापन पाहण्यासाठी आपल्यामधूनच प्रतिनिधी म्हणून काही सदस्यांची निवड करतात. या सर्व निवड झालेल्या सदस्यांच्या समितीला व्यवस्थापन समिती म्हणतात व त्यातील सदस्यांना संचालक म्हणतात. सहकारी संस्थेसंबंधीचे सर्व निर्णय व्यवस्थापन समिती घेत असते. सहकारी संस्थेचा कारभार लोकशाही पद्धतीने चालवत असल्याने बहुमताने निर्णय घेतले जातात. संस्थेचे दैनंदिन व्यवस्थापन ही समिती करीत असते. सहकारी संस्थेच्या सर्व सभासदांनी त्यांच्या सभेमध्ये बहुमताने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे कार्य व्यवस्थापन समिती करते. व्यवस्थापन समितीतील सदस्य अल्प मानधनावर किंवा विनामोबदला ही सेवा संस्थेला देत असतात. समितीतील सदस्य व्यवस्थापनामध्ये कौशल्य प्राप्त केलेले नसतात. त्यानंतर पुढील शेवटचा प्रश्न आहे नामधारी भागीदार. उत्तर आहे नाममात्र भागीदार हे संस्थेच्या धंद्यामध्ये भांडवल गुंतवत नसतात किंवा धंद्याच्या कामकाजात लक्षही घालत नसतात. ते फक्त आपले नाव नावलौकिक पण त्यांचा फायदा संस्थेला देतात. त्यांच्या नावलौकिकामुळे संस्थेला जास्त धंदा मिळू शकतो. त्याबद्दल संस्था त्यांना नफ्यातील काही भाग देते पण ते कायद्याने नफा विभागणीतील आपला हक्क मागू शकत नाहीत. संस्थेबरोबर त्यांचा प्रत्यक्ष संबंध नसतो. ते त्रयस्थ व्यक्तीला जबाबदार असतात. पुढील प्रश्न आहे पुढील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. यामध्ये पहिला प्रश्न आहे श्री रघुनाथ गेली 30 वर्षे व्यापार करतात. त्यांचा धंदा पिढीजात आहे. किरण व नमन हे त्यांचे 2 मुलगे व त्यांच्या बायकासुद्धा त्यांना ह्या धंद्यात मदत करतात. तर यावर पहिला प्रश्न विचारला आहे की हा कोणता व्यवसाय आहे. तर या व्यवसायाला पिढीजात एकत्र हिंदू कुटुंब व्यवसाय असे म्हणतात. दुसरा आहे या व्यवसायाबाबत रघुनाथना काय म्हणतात. तर ह्याला कर्ता म्हणतात. आणि किरण व नमन यांना काय म्हणतात. तर यांना सहकर्ते म्हणतात. यामध्ये दुसरा प्रश्न आहे श्री सावंत सनदी लेखापाल व श्री तांबे वास्तुविशारद हे दोघेही पेशा चालवतात. हे एकत्र येऊन ST फर्म्स नागपूरला सुरू करतात. मग वरील व्यवसाय ओळखा. तर वरील व्यवसाय आहे हा भागीदारी व्यवसाय आहे दोघांमध्ये. तर त्यानंतर दुसरा प्रश्न त्याच्यावर टिप्पणी करा. तर यामध्ये हे 2 व्यक्ती एकत्र येऊन ST फर्म्स या नावाने व्यवसाय सुरू केलेला असल्यामुळे हा भागीदारी व्यवसाय संघटन प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. आणि तिसरा प्रश्न आहे वरील व्यवसायात कोणत्या 2 पेशांची उदाहरणे दिली आहेत. तर यामध्ये श्री सावंत यांचा पेशा आहे सनदी लेखापाल म्हणजेच चार्टर अकाउंटंट CA आहे. व श्री तांबे यांचा पेशा आहे वास्तुविशारद म्हणजेच आर्किटेक्ट असा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला दिलेला आहे तुलना करा किंवा फरक स्पष्ट करा. यामध्ये पहिला फरक आपल्याला दिलेला आहे
खाजगी मर्यादित कंपनी आणि सार्वजनिक मर्यादित कंपनी। तर याचा फरक आपण अभ्यासत असताना आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये 93 पानावर जशा प्रकारचा फरक दिला आहे त्याच प्रकारचा फरक आपण उत्तरामध्ये लिहायचा आहे। मग यामध्ये मुद्दे आपले कोणते असणार आहेत? तर पहिला मुद्दा असणार आहे अर्थ। यामध्ये जी कंपनी आपल्या नियमावलीद्वारे भाग हस्तांतरास परवानगी देत नाही व ज्या 200 इतकी सभासद संख्या मर्यादित असते तिला खाजगी कंपनी असे म्हणतात। तर सार्वजनिक कंपनी, जी कंपनी खाजगी नाही तिला सार्वजनिक कंपनी असे म्हणतात। यामध्ये सभासद संख्या, तर खाजगी कंपनीमध्ये कमीत कमी 2 सभासद आणि जास्तीत जास्त 200 सभासद संख्या इतकी असते। तर सार्वजनिक कंपनीमध्ये कमीत कमी 7 सभासद असतात व कमाल सभासद संख्येवर कोणतेही बंधन नसते, म्हणजेच 200, 1000, 2000 अशा प्रकारे जशी कंपनी जेवढी असेल त्या प्रकारामध्ये सभासद संख्या असू शकते। त्यानंतर तिसरा आहे तो किमान भांडवल। सार्वजनिक कंपनीमध्ये किमान कमीत कमी जे वसूल भांडवल आहे ते 1,00,000 रुपये इतके असावे, तर सार्वजनिकमध्ये कमीत कमी वसूल भांडवल हे 5,00,000 इतके असावे। संचालक संख्या जी आहे ती खाजगी कंपनीमध्ये किमान 2 संचालक असावेत, तर सार्वजनिकमध्ये किमान 3 संचालक असावेत। यानंतर पाचवा आहे भागांचे हस्तांतरण। यामध्ये खाजगी कंपनीच्या भागाचे मुक्तपणे हस्तांतरण करता येत नाही, तर सार्वजनिक मर्यादित कंपनीमध्ये सार्वजनिक कंपनीच्या भागांचे मुक्तपणे हस्तांतरण करता येते। नाव, यामध्ये खाजगी कंपनीला नावाच्या शेवटी खाजगी मर्यादित असा शब्द असला पाहिजे, खाजगी मर्यादित। तर सार्वजनिक कंपनीला त्याच्या नावाच्या शेवटी सार्वजनिक मर्यादित असा शब्द असायला हवा। मग उदाहरणार्थ आपल्याकडे अनेक बँका असतात, मग सहकारी बँक असेल तर जिजामाता सहकारी बँक, अशा प्रकारे हे असे शेवटी नाव असायला हवे। यानंतर माहितीपत्रक। खाजगी कंपनी माहितीपत्रक किंवा माहितीपत्रकाऐवजी निवेदन प्रसिद्ध करू शकत नाही, तर सार्वजनिक कंपनी माहितीपत्रक किंवा त्याऐवजी निवेदन प्रसिद्ध करू शकते। यानंतर नियामक सभा आणि व्यवसाय प्रारंभ। या कंपनीला नियामक सभा घेण्याची आवश्यकता नसते, नोंदणी दाखला मिळाल्यानंतर ही कंपनी आपला व्यवसाय सुरू करू शकते। तर सार्वजनिकमध्ये या कंपनीला नियामक सभा घेणे बंधनकारक असते, व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्यानंतर ही कंपनी आपला व्यवसाय सुरू करू शकते, अशा प्रकारे आपल्याला दोन्हींचा फरक सांगता येईल। त्यानंतर पुढील प्रश्न आहे एकल व्यापारी व्यवसाय आणि भागीदारी संस्था। याचा अर्थ आपल्याला सांगता येईल की एकल व्यापारी ही मालकी व व्यवस्थापन ही एकाच व्यक्तीकडे असते, तर भागीदारमध्ये व्यवसाय करण्यासाठी किमान 2 व्यक्ती एकत्र याव्या लागतात। यामध्ये सभासद संख्या एकल व्यापारीमध्ये 1 आणि एकच व्यक्ती असते, परंतु भागीदारी संस्थेमध्ये 2 किंवा कमाल 50 सभासद संख्या असते। नोंदणी ही नोंदणी करणे सक्तीचे नसते एकल व्यापाऱ्यामध्ये, तर भागीदारी संस्थेमध्ये भारतात नोंदणी ऐच्छिक परंतु महाराष्ट्रात सक्तीची असते। यानंतर चौथा आहे जबाबदारी। जबाबदारी ही अमर्यादित असते, तर भागीदारी संस्था ही जबाबदारी ही अमर्यादित व संयुक्त असते। यानंतर भांडवल आहे, तुलनेने अल्प भांडवल असते तर भागीदारीमध्ये तुलनेने अधिक भांडवल असते। यामध्ये गोपनीयता आहे, या व्यवसायामध्ये एकल व्यापारीमध्ये गोपनीयता ही जास्तीत जास्त राखता येते कारण हा एकटाच असतो, तर भागीदारीमध्ये गोपनीयता भागधारकांच्या पुरती मर्यादित राहत असते। यानंतर व्यवस्थापन आहे, एकाच व्यक्तीकडे व्यवसायाचे व्यवस्थापन असते आणि भागीदारीमध्ये सर्व जेवढे भागीदार असतील त्या सर्व भागीदारांना या व्यवसाय व्यवस्थापनाचे समान अधिकार असतात। यानंतर स्थैर्य जे आहे ते व्यवसाय एकल व्यापारीमध्ये या व्यवसायाला दीर्घकाळ टिकणारे स्थैर्य नसते, तर भागीदारी संस्थेमध्ये या व्यवसायाला दीर्घकाळ टिकणारे स्थैर्य नसते, म्हणजे दोन्हींनासुद्धा। यानंतर 9 आहे सरकारी नियंत्रण। आता एकल व्यापारामध्ये सरकारचा हस्तक्षेप हा कमी असतो,
तर भागीदारीमध्ये कमी सरकारी हस्तक्षेप असतो, म्हणजे इकडे एकलमध्ये अजिबातच नसतो तर इकडे सुद्धा कमी हस्तक्षेप असतो. यानंतर कायदा आहे, स्वतंत्र असा कोणताही कायदा या व्यवसायासाठी नाही, तर भागीदारीमध्ये कायदा 1932 नुसार व्यवसाय करावा लागतो. याची जी स्थापना आहे ती सहज आणि सुलभ ही स्थापना आपल्याला करता येते, कारण एकटा असल्यामुळे. तर भागीदारीमध्ये भारतीय भागीदारी कायदा ही भागीदारी करार पद्धतीने असते. अशा प्रकारे आपल्याला दोन्हींचा फरक स्पष्ट करता येईल. तर पुढील प्रश्न आपल्याला आहे, भागीदारी संस्था व अविभक्त हिंदू कुटुंब व्यवसाय. आता याचा अर्थ आपल्याला सांगता येईल भागीदारीचा. तर यामध्ये व्यवसाय करण्यासाठी किमान 2 व्यक्ती हा एकत्र असाव्या लागतात भागीदारीमध्ये. तर अविभक्तमध्ये वंश परंपरागत जो व्यवसाय आहे तो हिंदू कुटुंबातील सदस्य हे चालवत असतात. यानंतर दुसरा सभासद संख्या आहे किमान 2, तर कमाल 50 सभासद या ठिकाणी असावे लागतात. आणि अविभक्तमध्ये सभासद संख्येवर कोणतेही बंधन नसते. यानंतर नोंदणी आहे, भारतात नोंदणी ऐच्छिक परंतु महाराष्ट्रामध्ये सक्तीची असते, तर अविभक्तमध्ये सक्तीची नोंदणी नसते. जबाबदारी आहे, ती जबाबदारी ही अमर्यादित आणि संयुक्त असते, तर अविभक्तमध्ये कर्त्याची जबाबदारी अमर्यादित व इतरांची मर्यादित असते. यानंतर भांडवल जे आहे ते तुलनेने अधिक भांडवल असावे लागते. तर एकत्र कुटुंबामध्ये, अविभक्त कुटुंबामध्ये पूर्वजांची संपत्ती हेच भांडवल असते. गोपनीयता या ठिकाणी भागधारकांच्या पुरती मर्यादित राहते, तर कौटुंबिक पातळीवर गोपनीयता राखली जाते. यानंतर व्यवस्थापन जे आहे ते भागीदारांना व्यवसाय व्यवस्थापनाचे समान अधिकार असतात, तर यामध्ये अविभक्तमध्ये कर्त्याकडे सर्व व्यवसायाचे अधिकार असतात. यानंतर पुढचा जो आहे तो स्थैर्य, यामध्ये या व्यवसायाला दीर्घकाळ टिकणारे स्थैर्य नसते, तर पहिल्या 2 व्यवसायाच्या तुलनेत अधिक स्थैर्य या ठिकाणी असते. यानंतर सरकारी नियंत्रण जे आहे ते कमी सरकारी हस्तक्षेप असतो, तर अविभक्तमध्ये सरकारचा हस्तक्षेप हा सुद्धा मर्यादित असतो. कायदा आहे, तर या ठिकाणी भागीदारी कायदा 1932 यानुसार व्यवसाय करावा लागतो. आणि हिंदू वारसा कायदा 1956 व हिंदू कायदा लागू या ठिकाणी अविभक्त कुटुंबामध्ये असतो. तर स्थापना ही जी आहे तर भागीदारी कायदा आणि भागीदारी करार यानुसार असतो. तर एकत्र कुटुंबामध्ये तुलनेने स्थापना पद्धती सुलभ प्रकारे आपल्याला केलेली दिसून येत असते.